MS Excel सुरू करण्यासाठी पुढील प्रमाणे कृती करावी. स्टार्ट प्रोग्राम MS Office आणि MS Excel. MS Excel म्हणजे काय? मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एक स्प्रेडशीट ॲप्लिकेशन आहे. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने त्यांचे पहिले स्प्रेडशीट ॲप्लिकेशन मल्टीप्लॅन या नावाने 1982 साली विकसित केले. मायक्रोसॉफ्ट एक्सेलची पहिली आवृत्ती व्हर्जन मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2.05 नोव्हेंबर 1987 वितरित करण्यात आली आणि तेव्हापासून ते आज तागायत एक्सेल या ॲप्लिकेशनने स्प्रेडशीट या सेगमेंटमध्ये अक्षरशः अधिराज्य केलेले आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2007 हे व्हर्जन वापरताना आपल्याला 10,48,578 एवढ्या आडव्या ओळी म्हणजेच रोज आणि 16,384 एवढे उभे स्तंभ म्हणजेच कॉलम्स उपलब्ध होतात. उजव्या बाजूच्या सर्वात शेवटच्या कॉलमचे नाव शीर्षक XFD हे असते. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2007 प्रमाणेच एक्सेल 2007 मेन्यूची जागा रिबनने घेतलेली आहे. एक्सेल स्प्रेडशीटचे स्क्रीन एलिमेंट्स म्हणजेच सर्व भागांची आपण ओळख करून घेऊ. हे आहे ऑफिस बटण. हा आहे क्विक ॲक्सेस टूलबार. हा आहे होम रिबनचा टॅब. हा आहे टायटल बार. वर्कबुकचे नाव या टायटल बारवर दिसते. या चौकोनाला सेल असं म्हणतात. हा आहे नेम बॉक्स. यामध्ये तुम्ही सिलेक्ट केलेल्या सेलचे नाव दिसते. हा आहे फॉर्म्युला बार. तुम्ही टाईप केलेला फॉर्म्युला यामध्ये दिसतो. या आहेत शीट्स. हे आहे शीट टॅब स्क्रोल बटण. हे आहे इन्सर्ट वर्कशीट बटण. हा आहे स्टेटस बार. हे आहे नॉर्मल व्ह्यू बटण. हे आहे पेज लेआउट बटण आणि हे आहे पेज ब्रेक व्ह्यू बटण. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे ॲप्लिकेशन चालू केल्यानंतर एक रिकामी वर्कबुक फाईल उघडली जाते ज्यामध्ये 3 रिकाम्या वर्कशीट्स असतात. मायक्रोसॉफ्ट एक्सेल सुरू केल्यावर दिसणारे स्क्रीन एलिमेंट आणि त्यामधील बटणे ही आकृतीप्रमाणे असतात. त्यांचा नीट अभ्यास करा. फ्रेंड्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस या ॲप्लिकेशन्सच्या संचामधील जवळपास सर्वच म्हणजे MS Office वर्ड 2007, MS Office एक्सेल 2007, MS Office पॉवरपॉइंट 2007 या ॲप्लिकेशन्सचे फंक्शनल डिझाईन सारखेच असते. म्हणजेच टायटल बार, क्विक ॲक्सेस टूल बार, ऑफिस बटण, रिबन्स, ग्रुप, कमांड इत्यादी साधनांमुळे सारखीच कार्ये घडून येतात आणि म्हणूनच या अत्यंत उपयुक्त गोष्टीबद्दलची माहिती ही MS Office वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट या तीनही ॲप्लिकेशन्ससाठी थोड्याफार फरकाने सारखीच असते. फ्रेंड्स, मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2007 एकूण 7 रिबन आहेत. सी, ही आहे होम रिबन, ही आहे इन्सर्ट रिबन, ही आहे पेज लेआउट रिबन, ही आहे फॉर्म्युला रिबन, ही पहा ही आहे डेटा रिबन आणि ही आहे रिव्ह्यू रिबन अँड लास्ट ही आहे व्ह्यू रिबन. ऑफिस बटण. फ्रेंड्स, आता आपण ऑफिस बटणामधील महत्वाच्या कमांड्सची माहिती घेऊ. सगळ्यात आधी आहे न्यू. ऑफिस बटणावर क्लिक करून येणाऱ्या न्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यास
या आकृतीत दाखवल्याप्रमाणे विंडो ओपन होते आणि या विंडोमधील क्रिएट या बटणावर क्लिक केल्यास नवीन वर्कबुक तयार करता येते. न्यू वर्कबुक विंडो ऑफिस बटणामधील ओपन तसेच सेव्ह, सेव्ह ॲज आणि क्लोज या बटणांचे कार्य मायक्रोसॉफ्ट वर्ड 2007 या प्रकरणात अभ्यासल्याप्रमाणेच असते. प्रिंट मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2007 प्रिंट विंडो याप्रमाणे दिसेल. ऍक्टिव्ह शीट्स हा ऑप्शन सिलेक्ट केल्यास कर्सर ज्या वर्कशीटवर असेल ती वर्कशीट प्रिंट होते. इग्नोर प्रिंट एरियाज हा ऑप्शन सिलेक्ट केल्यास वर्कशीटमध्ये सिलेक्ट केलेल्या प्रिंट एरियाकडे दुर्लक्ष करता येते, म्हणजेच फक्त प्रिंट एरियामधील मॅटरच प्रिंट न होता पूर्णच वर्कशीट प्रिंट केली जाते. एंटायर वर्कबुक हा ऑप्शन सिलेक्ट केल्यास करंट वर्कबुकमध्ये असलेल्या सर्वच वर्कशीट्समधील मजकूर प्रिंट केला जातो. आता आपण वर्कशीटमध्ये स्तंभ आणि आडव्या ओळींच्या स्वरूपात माहिती कशी भरायची, तिच्यामध्ये बदल कसा करायचा आणि ह्या माहितीवर प्रक्रिया करून आपल्याला हवे असणारे निष्कर्ष म्हणजेच आउटपुट कसे मिळवायचे याचा तपशीलवार अभ्यास करूया. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये माहिती भरणे. फ्रेंड्स, मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2007 नवीन वर्कबुक उघडल्यावर नेहमी शीट 1 ही ॲक्टिव्ह शीट असते, म्हणजेच या शीटमध्ये आपण कामाला सुरुवात करू शकतो. कॉलम म्हणजेच उभ्या स्तंभांना ए पासून ते XFD पर्यंत इंग्रजी अल्फाबेट्स वापरून नावे दिलेली असतात. तर रोज म्हणजेच आडव्या ओळींना अनुक्रमे 1, 2, 3, 4 ते 1,48,576 अशी नावे दिलेली असतात. रो आणि कॉलम यांच्या छेदनबिंदूवर म्हणजेच इंटरसेक्शन असलेल्या चौकोनाला सेल असे म्हणतात आणि कोणत्याही सेलला कॉलम नेम, रो नेम अशा स्वरूपात संबोधले जाते. उदाहरणार्थ कॉलम सी आणि रो 5 यांच्या छेदनबिंदूवरील सेलचे नाव C5 असे असेल, तर कॉलम MO आणि रो 63,133 यांच्या छेदनबिंदूवरील सेलचे नाव MO 63,133 असे असते. सेलमध्ये माहिती भरण्यासाठी तो सेल प्रथम ॲक्टिव्ह असावा लागतो. सेल ॲक्टिव्ह आहे अथवा नाही हे आपल्याला सेल सभोवती ठळक बॉर्डर आहे किंवा नाही यावरून कळते. चला आपण ही कृती करून पाहूया. आता तुम्ही B1 या सेल सभोवती कर्सर नेऊन क्लिक करा. ओके, B1 हा सेल ॲक्टिव्ह होईल. आता B1 या सेलमध्ये स्टुडंट नेम असे टाईप करा आणि त्या शेजारी असणाऱ्या C1 या सेलमध्ये एज असे टाईप करा. आता B2 पासून B5 पर्यंत अनुक्रमे रितेश, अमित, स्वरांगी, शर्वरी अशी नावे टाईप करा आणि C2 पासून C5 पर्यंत अनुक्रमे 13, 14, 15, 14 अशी वयवर्षे टाईप करा. आपल्यासमोर एक तक्ताच तयार झालेला दिसेल. दोन कॉलमच्या मध्ये नवीन कॉलम बनविणे, इन्सर्ट करणे. फ्रेंड्स, आपल्याला बी आणि सी स्तंभामध्ये इयत्तांसाठी एक कॉलम वाढवायचा असल्यास सर्वप्रथम तुमचा कर्सर सी या स्तंभावर राईट क्लिक करा. आलेल्या मेन्यूमधून इन्सर्ट हा ऑप्शन सिलेक्ट करा. मग सी हा रिकामा कॉलम तयार झालेला दिसेल आणि यापूर्वी सी या कॉलममध्ये साठवलेली वयवर्षासंदर्भातील माहिती
डी या कॉलम मध्ये गेलेली दिसते। आता C1 या सेल मध्ये स्टँडर्ड असे टाइप करा आणि C2 टू C5 पर्यंत अनुक्रमे 9 8 9 8 असे टाइप करा। दोन रोज मध्ये नवीन रो इन्सर्ट करणे। 4 आणि 5 या आडव्या ओळींमध्ये रो मध्ये एक नवीन ओळ म्हणजेच रो वाढवायचा असल्यास सर्वप्रथम डाव्या बाजूला दिसणाऱ्या 5 या रोवर क्लिक करा। 5 नंबरचा पूर्ण रो म्हणजेच आडवी ओळ हायलाइट झालेली दिसेल। नंतर राईट क्लिक दाबून येणारा इन्सर्ट हा ऑप्शन सिलेक्ट करा। आता तुम्हाला रो क्रमांक 4 आणि रो क्रमांक 6 मध्ये एक नवीन आडवी ओळ बनलेली दिसेल। इन्सर्ट विंडो मधील एंटायर रो आणि एंटायर कॉलम हे पर्याय वापरूनही आपण संपूर्ण वर्कशीट मधील आडवी ओळ म्हणजेच रो किंवा उभा स्तंभ म्हणजेच कॉलम्स वाढवू शकतो याची नोंद घ्या। होम रिबन मधील सेल्स ग्रुप इन्सर्ट डिलीट आणि फॉर्मॅट। इन्सर्ट वर्कशीट मध्ये सेल रो अथवा कॉलम वाढवण्यासाठी। डिलीट वर्कशीट मध्ये सेल रो कॉलम अथवा प्रत्यक्ष वर्कशीट ही डिलीट करण्यासाठी डिलीट टूल्सचा वापर करता येतो। आणि फॉर्मॅट रो हाइट ओळीची उंची बदलणे। कॉलम वेड्थ म्हणजेच स्तंभाची जाडी बदलणे। रो कॉलम किंवा वर्कशीट लपविणे किंवा लपविलेले रो कॉलम अथवा वर्कशीट दृश्यमान करणे म्हणजेच अनहाइड करणे। वर्कशीटचे नाव बदलणे, वर्कशीट हलविणे अथवा कॉपी करणे, तसेच स्क्रीन एलिमेंटमधील डाव्या बाजूला खाली दिसणाऱ्या शीट टॅबचा रंग बदलणे, अशी सगळी कार्ये फॉर्मॅट टूल्सच्या मदतीने करता येतात। होम रिबन मधील फॉन्ट ग्रुप 1 फॉन्ट टूल 2 फॉन्ट साइज टूल 3 बोल्ड टूल अथवा इटॅलिक टूल 4 इन्क्रीज आणि डिक्रीज फॉन्ट साइज टूल 5 फॉन्ट कलर टूल आणि 6 बॉर्डर्स टूल। फ्रेंड्स आता आपण डिटेलमध्ये याबद्दल शिकूया। फर्स्ट आहे फॉन्ट टूल, ज्यात सिलेक्टेड सेलमधील मजकुराचा फॉन्ट सेट करण्यासाठी हे टूल वापरतात। देन फॉन्ट साइज टूल, यात सिलेक्टेड सेलमधील मजकुराचा फॉन्ट साइज सेट करण्यासाठी हे टूल वापरतात। देन बोल्ड और इटॅलिक टूल, ह्यात सिलेक्टेड सेलमधील मजकुराला ठळक करण्यासाठी किंवा तिरप्या शैलीमध्ये अक्षरे प्रदर्शित करण्यासाठी बोल्ड व इटॅलिक या दोन्ही टूल्सचा उपयोग करता येतो। मग आहे इन्क्रीज आणि डिक्रीज फॉन्ट साइज टूल। या टूलमध्ये मजकुराच्या फॉन्टची साइज कमी किंवा जास्त करता येते। देन फॉन्ट कलर टूल, सिलेक्टेड सेलमधील मजकुरास हवा तो रंग देण्यासाठी या टूलचा वापर होतो। होम रिबिन मधील स्टाइल्स या ग्रुपमध्ये असणाऱ्या सेल स्टाइल्स या ऑप्शनचा उपयोग करूनही सेलची पार्श्वभूमी म्हणजेच बॅकग्राऊंड आणि मजकुराचा रंग आपल्याला हवा तसा
हवी तशी निवडता येते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे बॉर्डर्स टूल. यात सिलेक्टेड सेल्सना हवी ती बॉर्डर काढण्यासाठी बॉर्डर टूल्सचा उपयोग होतो.